नमस्कार, मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपण 12वी सायन्सचा केमिस्ट्रीचा चॅप्टर बघतोय। केमिकल थर्मोडायनॅमिक्स। या केमिकल थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण एन्थाल्पी पहिला पार्ट बघतोय। एन्थाल्पी म्हणजे काय, एन्थाल्पीचं इक्वेशन, एन्थाल्पी चेंज म्हणजे काय, हा सगळा भाग आपण बघणार आहोत। त्यातला पहिला पार्ट आपण एन्थाल्पी, मग एन्थाल्पी म्हणजे काय। एन्थाल्पी ही बेरीज आहे, कसली आहे, इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम वरचं। बघा, एन्थाल्पी कशाने होतो बोला आपण, एचने। मग एन्थाल्पी कसली, इट इज अ बेरीज, इट इज सम ऑफ यू म्हणजे काय, इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्क, म्हणजे एनर्जी इक्वलंट करणार आहे प्रेशर व्हॉल्यूम वर्क। पुन्हा बघा, एन्थाल्पी म्हणजे काय, एन्थाल्पी म्हणजे टोटल हीट कंटेंट। टोटल हीट कंटेंटला आपण एन्थाल्पी म्हणतो। एन्थाल्पी इज सम ऑफ, ला म्हणतो बेरीज, सम ऑफ यू म्हणजे कोण, इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्क, त्याला म्हणतो आपण एन्थाल्पी। मग एन्थाल्पी इज सम ऑफ काय दिले बोला, एन्थाल्पी इज सम ऑफ काय दिले बोला, इंटरनल एनर्जी, त्याला म्हणतो आपण यू। सम ऑफ इंटरनल एनर्जी आणि एनर्जी इक्वलंट टू काय बोला, प्रेशर व्हॉल्यूम वर्क। कुठली एनर्जी पहिली, इंटरनल एनर्जी, आणि सेकंड एनर्जी इक्वलंट टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क। मग फॉर्म्युलाला एच बरोबर यू प्लस पी व्ही, काय फॉर्म्युला बोला, एच बरोबर, एच म्हणजे एन्थाल्पी बरोबर काय म्हटलं, इंटरनल एनर्जी आणि का बोला एनर्जी इक्वलंट टू करणार आहे प्रेशर व्हॉल्यूम वर्क। म्हणजे एन्थाल्पी इज सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम वर्क। मग आता आपल्याला एन्थाल्पी चेंजचं इक्वेशन घ्यायचं आहे, डेल्टा एचचं इक्वेशन घ्यायचं आहे। आपण कोणतं घेतलं, एचचं, म्हणजे एन्थाल्पी। आता एन्थाल्पी चेंजचं आपल्याला इक्वेशन घ्यायचं आहे। बघा, आपल्याला आता प्रूव करायचं आहे, प्रूव दॅट ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही। मग डेल्टा एच म्हणजे काय, एन्थाल्पी चेंज। डेल्टा यू म्हणजे काय, इंटरनल एनर्जीमधला चेंज, प्लस पी डेल्टा व्ही। काय प्रूव करायचं आहे बोला, डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, हा पार्ट आपल्याला प्रूव करायचा आहे। बघा, मग या ठिकाणी घेतलं बघा, पहिलं एच वन ही एन्थाल्पी आहे, यू वन ही इंटरनल एनर्जी आहे, पी वन हा प्रेशर आहे, आणि व्ही वन, आणि व्ही वन जो आहे, व्ही वन हा व्हॉल्यूम आहे ॲट का बोला इनिशियल स्टेट। पुन्हा नीट बघा, एच वन ही इज एन्थाल्पी, यू वन इज इंटरनल एनर्जी, पी वन इज प्रेशर, व्ही वन इज व्हॉल्यूम ॲट इनिशियल स्टेट। हा इनिशियल स्टेटला दिलेला आहे, इनिशियल स्टेटला एन्थाल्पी किती आहे, एच वन, इंटरनल एनर्जी किती आहे बोला, यू वन, प्रेशर किती आहे बोला, पी वन, आणि का व्हॉल्यूम किती आहे बोला, व्ही वन, हा इनिशियल स्टेटला आहे। मग आपल्याला फॉर्म्युला, एन्थाल्पीचा फॉर्म्युला माहिती आहे, एच बरोबर यू प्लस पी व्ही। काय फॉर्म्युला बोला, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही। मग आता असं वन हे काय बोला, एच वन बरोबर यू वन प्लस पी वन व्ही वन, काय बोला, एच वन बरोबर, नीट बघा बोला, एच बरोबर का बोला यू प्लस का आलं बोला पी व्ही। मग एच वन बरोबर का आलं बोला, काय बोला, यू वन प्लस पी वन व्ही वन। हे झालं इक्वेशन नंबर वन, याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर वन। ओके, पुन्हा बघा, डेल्टा काय बोला, डेल्टा एच बरोबर काय बोला, डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही। पहिलं इनिशियल स्टेटला आपण एन्थाल्पी घेतली एच वन, इंटरनल एनर्जी घेतली आपण यू वन, प्रेशर घेतलं पी वन, व्हॉल्यूम घेतलं व्ही वन। मग आपला फॉर्म्युला होता एच बरोबर यू प्लस पी व्ही। मग एच वन बरोबर काय आलं बोला, यू वन प्लस पी वन व्ही वन। मग सेकंड इक्वेशन काय येईल बोला, एच टू बरोबर यू टू प्लस पी टू व्ही टू, पण ते फायनलसाठी, फायनलसाठी ते इक्वेशन येईल। पुन्हा पहा, इनिशियलसाठी किती आलं बोला, एच वन बरोबर यू वन प्लस पी वन व्ही वन। मग आता आपण फायनलसाठी घेतला, आपण
बघा, ऐल बोला, एच टू इज एन्थाल्पी आहे, यू टू इज इंटरन एनर्जी आहे, पी टू हा प्रेशर आहे, वी टू इज वॉल्यूम आहे, ऍट का बोला फाइनल स्टेट. माल का बोला एच वन एच टू बरोबर यू टू प्लस पी टू वी टू, याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर टू. बघा, इनिशियल स्टेट घेतला तर फायनल स्टेटला घेतलं बोला, एन्थाल्पी घेतली आपण एच टू, व इंटरनल एनर्जी किती आपण यू टू, प्रेशर घेतलं पी टू, आणि व्हॉल्यूम किती घेतलं आपण, व्हॉल्यूम घेतला आपण व्ही टू, ॲट का बोला फायनल स्टेट. मग इक्वेशन आलं एच टू बरोबर यू टू प्लस पी टू वी टू, इक्वेशन नंबर वन. इक्वेशन नंबर टू, इक्वेशन नंबर वन का आलं बघा, इक्वेशन नंबर वन आलंय एच वन बरोबर यू वन प्लस पी वन व्ही वन, आणि इक्वेशन नंबर टू का आलं बोला काय येतं बोला, एच टू बरोबर का बोला, एच टू बरोबर का बोला यू टू प्लस पी टू व्ही टू. आता या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता नीट बघा, आपलं पहिलं इक्वेशन नंबर वन घेतलं का बोला, एच वन इज इक्वल टू यू वन प्लस पी वन व्ही वन, इक्वेशन नंबर वन. हे इनिशियल स्टेटला, आता फायनल स्टेटला एच टू इज इक्वल टू यू टू प्लस पी टू व्ही टू, इक्वेशन नंबर टू. ही फायनल स्टेटचं इक्वेशन आहे. मग आता आपण सेकंड मायनस फर्स्ट केलं, काय केलं बोला, सेकंड मायनस फर्स्ट, दुसरं इक्वेशन वजा पहिलं इक्वेशन, मग डावी बाजू वजा डावी बाजू म्हणजे एच टू मायनस एच वन बरोबर उजवी बाजू म्हणजे यू टू प्लस पी टू व्ही टू मायनस यू वन प्लस पी वन व्ही वन. पुन्हा बघा, हे इक्वेशन नंबर वन, हे इक्वेशन नंबर दोन, दोन वजा एक केलं तर डावी वजा डावी म्हणजे एच टू मायनस एच वन बरोबर उजवी वजा उजवी, फक्त आपण इथं मायनस आहे म्हणजे कंस टाकलं, त्या ठिकाणी पण कंस टाकला. मग आता काय बोला, आता कंस काढत गेलं बोला, हा होईल का बोला यू वन होईल मायनस, आणि हा मधलं चिन्ह काय बोला ते सुद्धा मायनस होईल. मग इक्वेशन झालं आपलं एच टू मायनस एच वन इज इक्वल टू का बोला यू टू प्लस पी टू व्ही टू मायनस यू वन मायनस पी वन व्ही वन. काय केलं आपण, मधलं चिन्ह आपण कंस काढत का बोला, हा यू वन मायनस झाला आणि हा पी वन व्ही वन पण का बोला मायनस झाला. मग आता येईल बघा, मग एच टू मायनस एच वन बरोबर हा यू टू मायनस यू वन आणि पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन. काय येतं बोला, इथं यू टू मायनस यू वन घेतलं आणि पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन. काय केलं बघा, एच टू मायनस एच वन जसे तसे, मग यू टू मायनस यू वन एकत्र घेतलं आणि का बोला पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन. मग या ठिकाणी का बघा, डे एच टू मायनस एच वनला का म्हणतो आपण डेल्टा एच, फायनल एन्थाल्पी मायनस इनिशियल एन्थाल्पी, त्याला म्हणतो आपण एन्थाल्पी मधला चेंज डेल्टा एच, फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी, त्याला म्हणतो आपण इंटरनल एनर्जी मधला चेंज म्हणजे डेल्टा यू प्लस पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन. पण या ठिकाणी पी टू प्रेशर पण कॉन्स्टंट होलं, मग का बोला पी वन बरोबर पी टू बरोबर का बोला पी, पी वन आणि पी टूची किंमत पी भरायची आहे. मग या ठिकाणी काय आलं बोला पी, आणि या ठिकाणी पण का बोला पी. मग इक्वेशन कसं आलं बघा, डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी टूचा काय केलं बोला पी व्ही टू मायनस पी वनचं पण का बोला पी व्ही वन झाला. मग या ठिकाणी कोण कॉमन येईल बोला, इथून पी कॉमन येईल, मग कंसात काय बोला व्ही टू मायनस व्ही वन. मग डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी कंसामध्ये व्ही टू मायनस व्ही वन. मग डेल्टा एच बरोबर का बोला डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. मग आपलं इक्वेशन आलं इंटर एन्थाल्पी चेंज बरोबर का बोला इंटरनल एनर्जी चेंज डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. पुन्हा येतात नीट बघा, आपण इक्वेशन नंबर वन घेतलं, याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर वन, याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर टू. मग आता दोन वजा एक केलं तर डावी, दोन वजा एक केलं मग काय बोला, दोन वजा आपण एक केलं या ठिकाणी काय बोला, डावी बाजू मायनस डावी बाजू बरोबर उजवी बाजू मायनस उजवी बाजू. मग या ठिकाणी काय बोला, एच टू मायनस एच वन असंच राहिलंय. मग या ठिकाणी आपण मायनस चिन्ह आपण कंस काढला तर हा झाला मायनस आणि हा पण झाला मायनस. मग काय बोला, एच टू मायनस एच वन बरोबर का बोला यू टू प्लस पी टू व्ही टू मायनस, चिन्ह बदललं मायनस यू वन मायनस पी वन व्ही वन. मग या ठिकाणी काय बोला आपण,
डावी बाजू सेम असेल आपण एच टू मायनस एच वन आणि या ठिकाणी का बोला यू टू मायनस यू वन एकत्र घेतला, यू वन वाले एकत्र घेतले आणि का बोला पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन। पण या पार्टला काय म्हणतो बोला एच टू मायनस एच वन ला काय म्हणतो आपण डेल्टा एच, काय म्हणतो डेल्टा एच। आणि यू टू मायनस यू वन ला काय म्हणतो बोला आपण डेल्टा यू। आता राहिलं का बोला पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन, पण प्रेशरची किंमत आपण कॉन्स्टंट ठेवली म्हणजे पी वन बरोबर पी टू बरोबर पी, आणि म्हणून या ठिकाणी पण पी भरायचं आहे, या ठिकाणी पण का बोला पी भरायचं। मग इक्वेशन आलं डेल्टा एच बरोबर काय आलं बोला डेल्टा यू प्लस पी व्ही टू मायनस पी व्ही वन। मग या ठिकाणी का बोला पी कॉमन काढला आपण, पी कॉमन काढला मग काय बोला इथं पी कॉमन मात्र का बोला व्ही टू मायनस व्ही वन। मग काय बोला डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, आणि याच इक्वेशनला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ एन्थाल्पी चेंज। मग किती आलं बोला डेल्टा एच बरोबर डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, इथं आपलं इक्वेशन संपलेलं आहे। इथं आपण थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल, चांगला वाटला असेल, तुम्हाला उपयोगी असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। शिकवणं एकदम सुंदर आहे, सहज कळणारं आहे, सहज समजणारं आहे। जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल। आपण रोज व्हिडिओ घेऊन येणार आहोत। आता मी थांबतो, उद्या पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।